हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया पण त्याच्या आधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मायक्रोनी बॉईल करून घ्यायचे आहे म्हणजे शिजवून घ्यायचे आहे त्याच्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ त्यानंतर मायक्रोने ॲड करून थोड्या वेळासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे शिजेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे थोड्या वेळाने मायक्रोने शिजते आणि एकदा हातावर घेऊन चेक करायचं आहे की मायक्रोनी व्यवस्थित शिजले का त्यानंतर त्याच कडेमध्ये ऑइल गरम करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जेवढ्या व्हेजिटेबल्स असतील तेवढ्या व्हेजिटेबल्स ॲड करायचं आहे मी पहिल्यांदा ॲड केलेला आहे कांदा त्यानंतर व्यवस्थित पहिल्यांदा फ्राय करून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये मी ॲड केलेलं टोमॅटो टोमॅटो ॲड केल्यानंतर बारीक कट केलेला लसूण आणि कोथंबीर मी नंतर ॲड करणार आहे तुम्ही फोडणीमध्ये पण ॲड करू शकताय आणि एक्स्ट्रा व्हेजिटेबल्स पण ॲड करू शकता त्यानंतर आपल्याला ॲड करायचे आहेत त्यातमध्ये सॉसेस कारण की आपण चायनीज पास्ता करणार आहे त्यामध्ये पहिल्यांदा ॲड केला आहे के मी सोया सॉस त्यानंतर ग्रीन चिली सॉस त्यानंतर रेड चिली सॉस आणि हे आण हे आण झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आधी आपल्याला ॲड करायचं आहे पास्ता मसाला पास्ता मसाला ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये एक्स्ट्रा नमक ॲड करायचं नाही कारण की आपण बॉईल करताना म्हणजे पास्ता बॉईल करताना त्यामध्ये थोडं नमक टाकलं होतं आणि फोडणीमध्ये टाकायचं नाही कारण सॉसेसमध्ये ऑलरेडी थोडं नमक असते थोडं म्हणजे असते त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे बॉईल्ड पास्ता त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यावरती तुम्ही कोथंबीर ॲड करू शकताय आणि आपला चायनीज पास्ता तयार आहे आणि तुम्हाला हव्या त्या डिशमध्ये तुम्ही सर्व करू शकता है। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तर तयार आहे आपला चायनीज पास्ता